सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट सायन्स ब्रिस कोर्स दोन हजार बावीस तेवीस या सिक्वेन्समधील ने नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहोत डेज सेवनचा तर विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा मध्ये स्किप करू नये ही विनंती तसेच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला चॅनलचे नवीन व्हिडिओबाबत नोटिफिकेशन्स मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सब्जेक्ट सायन्स डे सेवन ब्रिज कोर्स टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री वर्कशीट नंबर सेव्हन बघतोय आपण लेट्स अंडरस्टँड फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स आपण या वर्कशीटमध्ये पाहणार आहोत रेफरन्स म्हणजे अधिक संदर्भासाठी तुम्ही स स्टँडर्ड सिक्स चॅप्टर नंबर टेन टेन फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स पाहू शकता लर्निंग आउटकम बघा मला क्लासिफाईंग द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स ऑब्जर्विंग एक्झाम्पल्स ऑफ फोर्स इन एव्हरी डे लाईफ दैनंदिन जीवनामध्ये जे फोर्सची उदाहरणं आहेत ते पाहून त्याचे प्रकार प्रकारानुसार त्यांना क्लासिफाय करणं हे तुम्ही यातून शिकणार आहात कॉन्सेप्ट ऑफ फोर्स इम्पॉर्टंट ऑफ फोर्स इन आवर डे टू डे लाईफ हे मेन थीम आहे या वर्कशीटची ऑलवेज रिमेंबरमध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे काय डायग्राम्स तुम्हाला दिले आहेत बघा या ठिकाणी टाईप्स ऑफ फोर्स मस्क्युलर फोर्स मेकॅनिकल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स मॅग्नेटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे आणि कंबाइंड फोर्स अशा प्रकारे हे फोर्सचे टाईप्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत तुम्ही या वर्कशॉपला तुम्ही पाहणार आहात सुरुवात करूया लेट्स सेक्शन ना क्वेश्चन वन राईड अ बायसिकल अँड ऑब्झर्व्ह युअर सेल विच टाईप ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव द बायसिकल तर बघा फर्स्ट जे फोर्स असणार आहे ते असणार आहे मस्क्युलर फोर्स कारण आपण आपल्या मसलच्या सहाय्याने आपण सायकल रन करतो त्याचप्रमाणे मेकॅनिकल फोर्ससुद्धा या ठिकाणी येणार आहे तर आन्सर आहे मस्क्युलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स सेकंड स्प्रिंग अँड कम्प्रेस इट विच टाईप ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड फॉर इट आन्सर येणार आहे मस्क्युलर फोर्स विच फोर्स इज अप्लाइड इन अ गिव्हन पिक्चर बघा पिक्चर बघा एक स्त्री आहे जी स्विंग मशीनवर काम करत आहे तर या ठिकाणी मस्क्युलर फोर्सची पण आवश्यकता आहे आणि मेकॅनिकल फोर्सची सुद्धा आवश्यकता आहे पुढे जावे क्वेश्चन नंबर फोर व्हॉट मेक्स द बॉल मूव ड्युरिंग अ गेम ऑफ फुटबॉल अँड हाऊ इट्स हाऊ फुटबॉल डायरेक्शन इज चेंज म्हणजे बॉल हा मूव कसा करतो फुटबॉल आणि त्याची डायरेक्शन कसं चेंज होतो बघूया आपण आन्सर आहे द बॉल ड्युरिंग अ गेम ऑफ फुटबॉल इज मूवड विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स बाय द रिस्पेक्ट टू प्लेयर फोर्स कॅन ऑल्सो चेंज द डायरेक्शन ऑफ अँड ऑब्जेक्ट हे तुमचा आन्सर असायला पाहिजे क्वेश्चन नंबर इफ अ बॉल इज थ्रोन अपवर्ड बाय अप्लाईंग फोर्स इट रिचेस अ सर्टन हाईट अँड कम्स डाऊन अगेन वाय इज दिस वाय इज दिस शोप बॉलला आपण जेव्हा वरच्या दिशेने आपण थ्रो करतो तेव्हा काही निश्चित अंतरावर जाते बॉल पोचतो आणि त्यानंतर त्यानंतर तो खाली खाली यायला सुरुवात होतो असं का होतं तर रिजन बघा द बॉल थ्रोन अपवर्ड्स फ्रॉम द अर्थ गोज अप अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी सो द बॉल स्टॉप्स देअर फॉर अ मोमेंट अँड देन बिगिन्स टू फॉल बॅक टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲज अन ऑब्जेक्ट ड्रॉप फ्रॉम दॅट हाईट क्वेश्चन नंबर सिक्स प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेल अँड टेक अ प्लास्टिक आयरन नेल्स ग्लास स्टील टू वॉर्ड द मॅग्नेट वॉट डू यू फाईंड विन अ मॅग्नेट इज ब्रॉट नियर अ पीस ऑफ आयरन नेल्स द आयरन नेल्स ऑल्सो गेट अट्रॅक्टेड टू द मॅग्नेट अँड इट अँड अँड इट अक्वायर्ज द सेम अबिलिटी टू अट्रॅक्ट अदर पीसेस ऑफ आयरन म्हणजे प्लास्टिक आयरन नेल्स ग्लास स्टील यापैकी फक्त आयरन आणि नेल्स हे त्याला अट्रॅक्ट होतील मॅग्नेटला क्वेश्चन नंबर सेवन पहा ही ॲक्टिव्हिटी ऑलरेडी तुमच्या बुकमध्ये आहे कट सम फिश शेप्स फ्रॉम कलर्ड प्लास्टिक शिप्स फिक्स अ पीन ऑन वन साईड ऑफ द फिशेस टेक वॉटर इन अ डीप प्लेट रिलीज द फिश इन इट दे विल फ्लोट ऑन द वॉटर टेक अ मॅग्नेट अँड मूव इट अराउंड ओवर अँड ओवर द वॉटर अँड फाईंड द रिजन वाय द फिश आर मूविंग रिजन बिकॉज वी हॅव इन्शर्टेड अ मेटल पीन द मॅग्नेट मेटल पीन इन फिश द मॅग्नेट अट्रॅक्ट्स मेटल पिन अँड द फिश मूव्ज इथे बिकॉज वी हॅव इन्स्टेड अ मेटल पिनच्या पुढे इन द फिश लिहा अँड मॅग्नेट अट्रॅक्ट मेटल पिन अँड द फिश मूव्ज याची तुमचा आन्सर येईल क्वेश्चन नंबर एट स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन द टेबल रबर प्लास्टिक कॉम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड ब्रिंग इट नियर द पीसेस ऑफ पेपर वॉट डू यू फाईंड आन्सर अ कॉम रब्ड ऑन हेअर

अबाउट आयझॅक न्यूटन अँड हिज डिस्कवरी तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे सर आयझॅक न्यूटन पी आर एस वॉज अँड इंग्लिश मॅथमॅटिशियन फिजिक्स फिजिसिस्ट ॲस्ट्रॉनॉमर थिओलॉजियन अँड ऑथर हू इज वाईडली रिकग्नाइज ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन अँड मोस्ट इन्फ्लुएंशियल सायंटिस्ट ऑफ ऑल टाईम हिज बुक फिलॉसॉफी नॅचरलिस प्रिन्सिपिया मॅथमॅटिका फर्स्ट पब्लिश्ड इन सिक्स्टीन एटी सेवन एस्टॅब्लिश क्लासिकल मॅकॅनिक्स new scientists once discovered isaac newton as the supreme genius and most enigmatic character in the history of science. his three greatest discoveries, the theory of universal gravitation, the nature of white light and calculus, are the reason why he is considered such an important figure in the history of science. question number two. find out the scientific reason behind the maglev train. answer. the front corners have magnets with north poles facing out and the back corners have magnets with south pole outwards. इलेक्ट्रिफाईंग द प्रपल्सन लूप जनरेट्स मॅग्नेटिक फील्ड्स दॅट बोथ पूल द ट्रेन फॉरवर्ड फ्रॉम द फ्रंट अँड पुश इट फॉरवर्ड फ्रॉम बिहाइंड दिस फ्लोटिंग मॅग्नेट डिझाईन क्रिएट्स अ स्मूथ ट्रीप दॅट इज द रीजन बिहाइंड द मॅगने मॅग्ने ट्रेन देर आर सो मेनी देर आर सम लिंक्स फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन क्लिक ऑन दिस लिंक अँड गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस ॲक्टिव्हिटी तर अशा प्रकार बाबांना ही आपली जी ॲक्टिव्हिटी आहे सेवन ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी संपवलेली आहे अपेक्षाकर्त तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रगती तुम्हाला कळली असेल अशा अनेक नवनवीन व्हिडिओज सेवन स्टँडर्डच्या आपल्या चॅनलवरती चा ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ब्रिज कोर्स संदर्भातील चॅनल ब्रॉच करा आणि चॅनल इतरांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारच्या शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची राजा घेतो धन्यवाद